आजच्या दिवसासाठी या स्पर्धेच्या ठिकाणी या स्पर्धेच्या ठिकाणी जे आपण प्रामुख्याने तीन समालोचक पाहणार आहोत प्रवीण गायकर वाकडी सचिन जुमारे जे आमचे या ठिकाणी लोकल बॉय कर्जतचे आहेत तसेच मयूर कामले हे सुद्धा या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये समालोचनासाठी उपस्थित झालेत त्यांचं या स्पर्धेच्या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे त्यांच्याकडून या सर्व मॅचेसचा नक्कीच चांगल्या प्रकारचा समालोचनाचा आपण आस्वाद घ्यावा तसेच मैदानाच्या बाहेर जो आयवा कॅच घेईल प्रेक्षक वर्ग त्यासाठी या ठिकाणी शंभर रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रत्येक झेल साठी जेलसाठी झेलसाठी शंभर रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघम कुरुमदेव सर्व काय सुसर्वदा गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना माडाचा मुजरा आपण ऐकताय आपण पाहताय आपण अनुभवत आहे कर्जत कर, टेनिस क्रिकेटचा एक दैदिप्त्य सोहळा कर्जत प्रीमियर लीग वीस एकवीसचे देखणं आणि दिमागदार पर्व पहिले मॅच आपल्या समोर येते भूषण इलेव्हन टीम आणि त्यांना फाईट करतायत आयुष इलेव्हन टीम टॉस येथे जिंकलाय भूषण इलेव्हन टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय पाच षटकांची मॅच आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलंय ते आयुष इलेव्हन टीमला बॅटिंग करण्यासाठी सलामीची ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाली आहे ती एका बाजूला बाला मोरे आणि नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय तो अमोल भोईर बॉलिंग मार्कवरती पहिलं षटक घेऊन येतोय कॉमेंट्री बॉक्स एंड कडून प्रकाश बदे सर्वांचं हार्दिक स्वागत आदरणीय प्रशांतजी झांझे आणि त्याचबरोबरीने नितीनजी झांझे यांच्या संकल्पनेतून मांडलेली स्पर्धा आणि तेवढीच त्यांना मिळालेली कर्जत टेनिस क्रिकेटची मी म्हणेन इंटायर टीम आणि या सगळ्यांच्या संकल्पनेतून आज कर्जत प्रीमियर लीगचं हे देखणं आणि दिमागदार आयोजन या लक्ष्मी मैदानावरून आपण पाहतोय या स्पर्धेसाठी आपण पाहतो आहे जे पी पानल अगदी ज्यांनी कमी वेळात आपल्या नावाची छाप या टेनिस क्रिकेट विश्वावरती सोडली आहे ते जय पवार सर त्याचबरोबर मुन्ना पठाण सर आणि अजित पुत्रण सर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं सावंत सरांना निरंजनजी सावंत सरांना ते आज मिस करतील या स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहू शकत नाही परंतु आज अजित जी सर आपल्याला जरूर पाहायला मिळतील त्या तिन्ही ऑफिशियलचं मी मनापासून इथे स्वागत करतोय आणि इथे मॅचला सुरुवात केली जाईल गोलंदाजी मार्कवरती आहे पंकज बदे आणि सलामीची जोडी स्ट्रायकर एंड ला बॅट्समन बाळा मोरे आणि नॉन स्ट्रायकर एंड ला बॅट्समन असेल या टीमचा कॅप्टन अमोल भोईर मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिलं षटक शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थडमान गलीमध्ये क्षेत्रक्षक आहे शॉर्ट कवर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर एक लॉन्ग ऑफ पाहायला मिळतो एक वाढीश लॉंग ऑन तैनात करण्यात आला शॉर्ट मिडविकेट आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेग पंचांचा मॅच चालू होण्याचा इशारा येतोय टीमला शुभेच्छा पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अगदी ऑन साइडला डीप मिड विकेटला चेंडू जातोय या पहिल्या चेंडूवरती मिळते सिंगल आणि त्याच बरोबर धाव संख्येचा श्री गणेश होतोय तो आयुष इलेव्हन टीमचा टॉस बॉक्स मध्ये थोडीशी चर्चा रंगली होती अमोलनी म्हटलं की आम्ही सहजरित्या पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत जाऊ कारण बॅटिंग पॅराडाईज विकेट आपल्याला पाहायला मिळते कारण कालच्या दिवसामध्ये हाय स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाले आणि अशा वेळेस कॅप्टनची भूमिका फार महत्वाची राहील अमोलला एक निर्णायक इनिंग पेश करावे लागेल अमोलला चांगली बॅटिंग करावी लागेल आणि तो आता येतोय स्ट्रायकर एंडला हा चेंडू ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेगला ही झेल होती की काय आणि ही झेल सोडण्यात आली चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर हा चौकार फलंदाजाला जीवदान येथे मिळतं आणि या चार धावसंख्येच्या बरोबरीने पाच धावा धाव फलकावरती येत आहेत राईट इंडू ब्लॉक होल चांगला चेंडू सन्मान दिला शॉर्ट मिड विकेट लाईक खराब फिल्डिंग परंतु डीप मध्ये लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतो या चेंडूवरती मिळते अमोल सिंगल आणि धावफलक पुढे जाते आणि जाऊन पोहोचतोय सहा या आकड्यावरती सकाळचं हे सत्र अगदी अवकाळी पावसाने धुमाक गोळ घातलाय महाराष्ट्रामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी ही खेळपट्टी गोलंदाजानं साथ देते की काय का असं जरूर वाटत आहे लोअर फुलटॉस शॉर्ट मिड विकेटला चांगली फिल्डिंग रनआउटची संधी नॉन स्ट्रायकर एंडला होती परंतु स्ट्रायकर एंडला थ्रो आणि अमोल भोईर सहजरित्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतोय या चेंडूवरती मिळते सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीने एकूण धावा धावा फलकावरती येत आहेत त्या सात क्रिकेटमध्ये कॉलिंगला फार महत्त्व आहे येस नो अँड वेट या कॉलिंगचं कुठेतरी मी म्हणेन टायमिंग इथे जुळलं दोन्ही बॅट्समन सजरी बॅट्समन कॉपिंग क्रेज मध्ये पोहोचले आणि ही जिथे सिंगल नव्हती ना तिथे सिंगल पूर्ण झाली आणि आता मात्र अमोल बोईर पुनश स्ट्रायकर येतोय सात दाबा प्रकाश रायड अम ऑर द विकेटने हलकीशी अपील त्या ठिकाणी आणि पंचांनी बोर्ड आकाशाकडे उंचवलंय पहिली विकेट डाऊन पहिला धक्का मिळतो आयुष इलेव्हन टीमला ज्यांनी हिंदी भाषेमधून अगदी समालोचकांनी अगदी कमी वेळात आपल्या आवाजाने छाप सोडली आणि याच वर्षी आपण खलापूर टेनिस क्रिकेटमध्ये कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांचा आवाज ऐकला ते रोशन गायकर वाकडी यांचा अगदी थोड्याच वेळात या प्रवीण गायकर यांचा अगदी थोड्याच वेळात या मैदानावरती आगमन होईल मी त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो पहिला षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना पहिला धक्का मिळतो आयुष इलेव्हन टीमला आणि टीमचा कॅप्टन अमोल भोईर मध्ये येतो अगदी जड पावळाने आणि त्याच्या जागेवरती आता वन डाऊनच्या पोझिशनला नवीन फलंदाज जातोय नागेश पवार नागेश पवार जातोय बॅटिंग करण्यासाठी आता टीमची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे कारण सुरुवातीचा पहिला धक्का पहिल्याच षटकामध्ये मिळालाय अशा वेळेस जे सत्तर पंच्याहत्तरचं टार्गेट तुम्हाला पहिल्या इनिंग मध्ये बनवायचंय ते थोडंसं कठीण होऊन बसेल जर ही पार्टनरशिप आता बिल्डअप झाली नाही तर हा चेंडू चांगला फटका प्रॉपर टायमिंग मिड विकेट रेषेच्या बाहेर चेंडू वन बाउंस चौकार शेवटच्या चेंडूवरती आला चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने एक षटकांचा खेळ संपला आणि एक षटकांच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा दहा दाव फालकावरती येत आहेत त्या अकरा वन 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 अकरा धावा दहा दाव एका षटकाच्या समाप्तीनंतर पाच षटकांचे मॅच आहे जर आयुष इलेव्हन टीम अशीच जर धावत राहिली तर सहजरित्या पंचावन्न साठ पर्यंत पोहोचेल परंतु जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे कारण पंचवीस मिनिटामध्ये इनिंग संपली पाहिजे दोन्ही ऑफिशियल्सला हो माझी विनंती आहे की तुम्ही वॉर्न करा आणि जर पंचवीस मिनटामध्ये इनिंग संपली नाही तर पॅनल्टी देण्याची मी म्हणेन जबाबदारी तुमची असेल सो तुम्ही वॉर्न करा पंचवीस मिनटामध्ये इनिंग संपली पाहिजे कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला जवळजवळ आठ मॅचेस कव्हर करायचे आहेत सो टायमाचं बंधन सर्वांनाच असेल सो एक षटकांचा खेळ इथे संपला आणि एक षटकांच्या समाप्तीनंतर एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये अकरा धावा धावा फकावरती येत आता बॉलिंग मार्कवरती वरती बदल केला जातोय आणि गोलंदाजी साठी येतोय आणण्यात ला आलाय लाईट इन्फंट्री एंड कडून बॉलिंग मार्क वरती असेल हेमंत कालेकर बॅटिंग साठी जो सलामीला दाखल झालाय बाळा मोरे एकूण दोन धावसंख्येवरती संख्येवरती तो खेळतोय आणि नॉन स्ट्रायकर एंडला आल्या आल्या ज्याने चौकार मारला नागेश पवार तो मात्र नॉन स्ट्रायकर एंड ला आपल्याला पाहायला मिळते पीटूजचा षटग आहे अशा परिस्थितीमध्ये तीन क्षेत्ररक्षक 38 सर्कल च्या बाहेर पेट्रोलिंग करतील एक वाइडिश लाँग ऑफ पाहायला मिळते एक लॉन्ग ऑन आहे आणि एक बरोबर डीप मिड विकेट हेमंत काळेकर भडवळ हा चेंडू प्रॉपर टाइमिंग परंतु चेंडू जाते वाइडिश लॉन्ग ऑन सीमा रेषेच्या बाहेर या दुसऱ्या मधला पहिला षटकार मधून येतोय हा अच्छा या दुसऱ्या दिवसामधला पहिला षटकार आणि या सहा धाव संख्येच्या बरोबरीने धाव फलकावरती धावा येतात त्या सतरा सतरा धावा प्रॉपर टायमिंगचे फटके या पहिल्या इनिंग मध्ये आयुष इलेव्हन टीमच्या बाजूने पाहायला मिळतात गोलंदाज तयार हा चेंडू अगदी जमिनीला समांतर जाणारा चेंडू हलकीशी मिमणेन चेंडू खाली राहिला चेंडू जातो रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चिंडूचा खेळ मात्र बराचशा कालावधीनंतर संपतोय धाव फलक तिथेच स्थिरावलंय ते, ते सतरा या आकड्यावरती हा चेंडू बागफूटला जाऊन स्क्वेअर कट केला आहे बाकवर्ड पॉईंटमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते परंतु तेवढी चपलाई खेलपट्टीवरती दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली या चेंडूवरती मिळते सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने एकूण धाबा दहा फलकावरती येत आहेत ते अठरा येते जी राऊत गुणसंख्या लेखनाचं काम करत आहेत अगदी मागच्याच आठवड्यामध्ये मला असं वाटतं कडाव परिसर प्रीमियर लीगमध्ये आमच्यासोबत ते होते त्यांचं देखील स्वागत इथे चांगला फटका अलॉंग द कार्पेट लॉंगॉनला चेंडू जातो त्या ठिकाणी प्रोटेक्शन साठी फिल्डर आहे चांगली फिल्डिंग अंतिम श्री पाहायला मिळाली या चेंडूवरती मिळते सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीने एकूण दावा दहा फलकावरती येत आहेत त्या एकोणीस या षटकामध्ये थोडस कम बॅक केलंय गोलंदाजाने हेमंत कालेकर हा चेंडू प्रॉपर टायमिंग स्क्वेअर कट कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार जा समाप्तीनंतर जाऊन पोहोचल्यात त्या तब्बल एकोणतीस एक गडी लवकर बाद झाला तो अमोल बोईर पाच धावसंख्येवरती संख्येवरती तो तंबूज्या देशेने गेला परंतु आता डावाला सावरण्याचं सा काम चालू आहे इथे दोन षटकांचा खेळ संपलाय आणि या दोन षटकांच्या समाप्तीनंतर एक गड्यांच्या मोबादल्यामध्ये धाव फलक्यावरती धावा पाहायला मिळतात त्या ट्वेंटी नाईन ओ टू डी जे प्रेम इलेव्हन टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबरने वासिम इलेव्हन टीमचा कॅप्टन आपण इलेव्हन टीमचा कॅप्टन आपण प्लेइंग इलेव्हन लिस्ट घेऊन आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये त्वरित यावं दोन षटकांचा खेळ संपलाय दोन षटकांच्या समाप्तीनंतर एकोणतीस धावा फलका फलकाप्रती प्रथम बॅटिंग करत असताना आयुष इलेव्हन टीमची अगेन्स्ट भूषण इलेव्हन टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना पाहायला मिळत आहेत बॉलिंग मार्कवरती आता बदल केला जातोय आणि आमच्या व्यासपीठा कडून येतोय बॉलिंगसाठी प्रकाश बदे पंकज बदे पहिल्या षटकामध्ये अकरा धावा एक विकेट अमोल भोईरची त्यांनी मिळवली आणि त्याच्यावरती संगनायकाने विश्वास दाखवला आहे आणि त्याच्या खांद्यावरती ही तिसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र पाहायला मिळते भूषण इलेव्हन टीमचा आयकॉन पंकज बदे पहायला मिळतोय मॅन फ्रॉम कळम हा चेंडू ब्लॅक होलचा चेंडू पाहायला मिळाला या चेंडूवरती कोणताही मोठा फटका येत नाहीये हा बॅक टू द बॉलर चेंडू पाहायला मिळतो आणि निर्धाव चेंडूचा खेळ मात्र प्रकाश पंकज बदेच्या गोलंदाजीवरती होतोय एक चांगला गोलंदाज पहिल्या षटकामध्ये जरी एक षटकार एक चौकाराचा मार खाल्ला त्यानंतर ते चेंडू त्याने चांगले टाकले दोन चौकाराचा मार खाल्ला आणि त्यानंतरचे चेंडू चांगले टाकले आणि ती जबाबदारी आता या तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील तो स्वीकारतोय हा चांगला फटका मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर षटकार षटकारू अगदी नुकताच पायरमाल प्रीमियर लीग पार पडलं आणि त्या लीगचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी मान नागेश पवार या मॅच मध्ये या इनिंग मध्ये आग ओकणारी बॅटिंग करतोय थांबायला आता तो मागत नाही आणखी एक षटकार त्याच्या मधून आणि या सहा धावा संख्येच्या बरोबरीने एकूण धावा धाव फलकावरती येत आहेत त्या पस्तीस थर्टी फाय लॉस ऑफ वन विकेट हा चेंडू लोअर फुलटॉस ऑन साईडला लॉंगॉनला चेंडू जातो अलँग द कार्पेट फिल्डर आहे त्या ठिकाणी एकच धाव या चेंडूवरती नागेशला मिळते एक चांगल्या खेळाडूचं चा लक्षण तो दाखवतोय कारण अगोदरच्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेशन एक चांगलं चित्र या मैदानावरती पाहायला मिळतं आयुष इलेव्हन टीमच्या माध्यमातून आणि एकूण धावा दहा फलकावरती येत आहेत त्या छत्तीस ता चेंडू आणि इथे बाहेरची कडागेत कॉट बिहाइंड यश रक्षकाची चांगली कामगिरी दुसरा धक्का मिळतोय आयुष इलेव्हन टीमला थँक्यू यू क्रिकेटचा हा दैदीप्त्यमान सोहळा आपण अनुभवतो या दुसऱ्या दिवसामध्ये पहिली मॅच आपल्यासमोर आहे भूषण इलेव्हन टीम आणि त्यांना फाईट करत आयुष इलेव्हन टीम पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग चालू आहे आयुष इलेव्हन टीमची झाली अमोल भोईर लवकर बाद झाला तरी संघाला सावरण्याचं सा काम आता सुरू आहे आणि आता बॅटिंगसाठी चौथ्या क्रमांकावरती येतो आहे तर भूषण भोईर पंकज बदई रायटामोर तो विकेट नाही बॉलिंग करतोय तिसऱ्या ओवरमध्ये स्वतःची मी म्हणेन चांगली कामगिरी त्यांनी या मैदानावरती दाखवली आहे हा चेंडू सन्मान दिला फ्लिपचा फटका मिड विकेटला चेंडू जातोय त्या ठिकाणी डीपमधून मधून क्षेत्ररक्षक येतोय फेकी इथे चांगली होते परंतु येणे दुहेरी धाव देखील खेलपट्टीवरती पूर्ण केली जाते आणि या दोन धावसंख्येच्या बरोबरीने धाव फुलक पुढे जाते आणि जाऊन पोहोचतोय ते अडतीस या आकड्यावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये अडतीस धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत क्रिकेट प्रति असलेलं मी म्हणेन प्रेम दाखवलंय नितीनजी झांजे आणि प्रशांतजी झांजे साहेब यांनी त्यांच्या संकल्पनेतून हे कर्जत प्रीमियर लीगचं आयोजन आज चेंडू तीन तीन क्षेत्र शक्त शकत आहेत शॉर्ट फाईन लेगच्या अगदी बाजूने डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय चौकार तीन षटकांचा खेळ इथे संपलाय आणि ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती आता जाते तीन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर एकूण दावा दहा फलकावरती आयुष इलेव्हन टीमच्या जाऊन पोहोचल्या त्या बेचाळीस या आकड्यावरती परंतु आपण इथे ड्रिंक्स ब्रेक घेतोय ओ टू डीजे हॅलो प्रेम इलेवन आणि वसीम इलेवन आपण रिपोर्टिंग करायचे आणि लगेचच या ठिकाणी आपले खेळाडूंची यादी भरण्यासाठी यायचे प्रेम इलेवन आणि वसीम इलेवन आपण पाहतोय या ठिकाणी या स्पर्धेला ज्यांचं मोलाचं सहकार्य विशेष सहकार्य असे लाभलेले आपल्या कर्जत तालुक्याचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्याकडून विशेष सहकार्य तसेच माजी सभापती राहुलजी विषय विशे, यांचकडूनसुद्धा विशेष सहकार्य त्यानंतर संदीपजी भोईर उद्योजक तमनाथ विशेष सहकार्य गुरुदादा मसने उद्योजक शेलू त्यांचकडून सुद्धा विशेष सहकार्य रुपेश हरपुडे आणि अविनाश क्षीरसागर कशेलेचे आहेत उद्योजक सुद्धा विशेष सहकार्य लाभलं आहे रामचंद्र बदे गुरुजी कलम उद्योजक विशेष सहकार्य लाभले आहे त्यानंतर हेअर प्लॅनेट वांगणी रुपेश क्षीरसागर यांसकडून या स्पर्धेचा कर्जत प्रीमियर लीगच्या चौथ्या चा पर्वाचा अंतिम विजेत्या संघास पूर्ण खेळाडूंच्या टीमसाठी फ्री हेअरस्टाईल करून दिली जाईल हेअर प्लॅनेट वांगणी तसेच पाहुणचार फॅमिली रेस्टॉरंट नेरल श्री आबासाहेब पवार यांसकडून अंतिम विजेत्या संघास डिनर दिला जाईल तसेच या सहा दिवसांमध्ये सगुणाबाग मालेगाव श्री चंदनभाऊ बडसावले यांकडून सर्व खेळाडूंच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे तसेच स्वर्गीय सुदामदादा पेमारे आणि स्वर्गीय प्रवीणदादा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री अनिल जोशी महेशजी मसे नितीनजी गायकर यांसकडून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या ठिकाणी सायकल अवेलेबल करण्यात आलेले आहेत तरी या सर्व मान्यवरांचं नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या ठिकाणी आणि तसेच या कर्जत प्रिल्ली कमिटी कडून त्यांचा हार्दिक आभार थँक्यू राजेश सर ऑन साईडला फटका डीप स्क्वेअर लागला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि या चेंडूवरती मिळते सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीने थर्ड अंपायरचा कॉल करतायत मुन्ना पटाण सर बॅट्समन रिव्ह्यू जय पवार सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात थड़ अंपायर वन ऑफ द लेजंड अंपायर इन अ टेनिस बॉल क्रिकेट जय पवार सर यस डगआउटमधून कोणी बोलू नका अशी आम्हाला सूचना येते कमिटीची दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू असेल वेस्ट साईड आणि रनआउटसाठी सो याची आपण दक्षता घ्यावी फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते कोणताही नऊ नसेल थँक्यू जय पवार सर अँड टेनिस क्रिकेट डॉट इन गौरव सावंत खूप चांगला निर्णय तुम्ही पोहोचवलात या चेंडूवरती मिळते सिंगल आणि या सिंगलच्या एकूण दहा दहा फलकावरती त्रेचाळीस फॉर्टी थ्री लॉस ऑफ टू विकेट हा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळाला ज्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे ना तो टप्पा आता सापडला आहे गोलंदाज प्रवीण पथारेला आणि या चेंडूवरती आपण पाहतो निर्धाव चेंडू धाव फलक तिथे स्थिरावला आहे ते एकूण त्रेचाळीस या आकड्यावरती कमेंट्री बॉक्समध्ये प्रवीण गायकर मी स्वतः मयूर कांबळे खोपोली आमच्यासोबत सचिनजी झुमारे साहेब आहेत आणि त्याचबरोबरने राजेश बोईर या सगळ्यांचं अर्धिक स्वागत हा चांगला फटका पाहायला मिळेल लॉंग ऑफला थोडंसं फॉम्बल आणि त्याचा फायदा उचललाय दोन्ही बॅट्समनने आणि या चेंडूवरती मिळत आहेत दोन धावा आणि या दोन धावसंख्य बरोबरीने एकूण धावा धावा फालक्यावरती आयुष इलेव्हन टीमच्या जाऊन पोहोचल्यात त्या पंचेचाळीस या आकड्यावरती चौथं षटक मार्गस्थी पंचेचाळीस धावा धाव फालक्यावरती हा चेंडू चांगला फटका शॉट एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग रनआउटची संधी परंतु प्रॉपर थ्रो इथे झाला नाही ना आणि एक धाव इथे पुन्हा कम्प्लीट आणि या एका धाबा संख्येच्या बरोबरने एकूण धावा धावा फलकावरती येत आहेत त्या सेहेळीस से जावा दहाव फलकावरती येत आहेत चौथं षटक प्रगती असताना हा चेंडू लोअर फुलटॉस चांगला फटका पाहायला मिळतोय प्रॉपर टाइमिंग परंतु लॉंगॉनला पुनर्श फंबल आणि आता देखील दुहेरी धावसंख्येचा प्रयत्न आणि इथे दुहेरी धाव देखील पूर्ण केली जाते या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि या दोन धाव संख्येच्या बरोबर धाव फुलक पुढे जात आयुष इलेव्हन टीमचं आणि जाऊन पोहोचतोय ते एकूण अठ्ठेचाळीस या आकड्यावरती या षटकाचा जर आपण एकंदरीत विचार केला ना की एकही मोठा फटका आला नाही परंतु सिंगल डबलला महत्व दिलं सिंगल डबलने दहा फलक पुढे घेऊन जाण्याचं सा काम चालू आहे ते आयुष इलेव्हन टीम कडे मी म्हणेन एक चांगली कामगिरी ते या पहिल्या इनिंग मध्ये करतात चेंडू शॉर्टपीट चेंडू होता थो थोडीशी उसळी परंतु डीप कव्हरला चेंडू जातोय त्या ठिकाणी फिल्डर आहे एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि या एक धाव संख्येच्या बरोबरीने चौथ्या षटकाचा खेळ देखील समाप्त होतो आणि या चार षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धाव दाव फलकावरती येत त्या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये फॉर्टी नाईन एकोणपन्नास धावा पाहायला मिळतात आणि या शेवटच्या षटकाची जबाबदारी या स्लॉगोरच्या षटकाची जबाबदारी आता दिली आहे ती संतोष शेंडे याच्या खांद्यावरती बागोची वाडी या टीमच प्रतिनिधित्व करणारा खेळाडू या स्पर्धेची मी म्हणेन इतकीच खासियत आहे इतकीच मी म्हणून ओळख आहे की नवीन नवीन खेळाडूंना जुन्या खेळाडूंसोबत एकत्रितरित्या प्लॅटफॉर्म कसं मिळेल जे क्रिकेट थांबलं ते पुनश्च कसं सुरू होईल आणि कर्जत टेनिस क्रिकेटमधले रथी महारथी एका प्लॅटफॉर्मवर वर कसे याचा मी म्हणेन प्रामाणिक क् प्रयत्न या कर्जत प्रीमियर लीगमध्ये या चौथ्या पर्वामध्ये आपण पाहतोय राईट right, आम अराउंड अराऊंड द विकेटने हा पहिला चेंडू पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल या इनिंग मधला पहिला अवांतर स्वरूपाची धाव मिळते ती आयुष इलेवन टीमला आणि या एका धावसंख्येच्या बरोबरीने आता पन्नास धावा धाव फलकावरती येत आहेत त्या आयुष इलेव्हन टीमच्या आयोजन कमिटीकडून आम्हाला एक सूचना येते की अंपायर्स पॅनल पंचकक्ष आणि खेळाडू कक्षांच्या आजूबाजूला कक्षा कोणतेही प्रेक्षक जाणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आणि दुसऱ्या टीमचे खेळाडू देखील जाणार नाही याची आपण काळजी घ्या एक मी म्हणेन चांगलं प्लॅनिंग नियोजन आणि तेवढाच चांगलं आयोजन आपल्याला या लक्ष्मी मैदानावरती पाहायला ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न बॉलर अगदी वेगाने त्या चेंडूवरती पोहोचतो या चेंडूवरती आपण पाहते सिंगल कम्प्लीट केली जाते दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जात नाही आणि या एका धावसंख्येच्या साहाय्याने नितेश जी आम्हाला माहिती देत आहेत एकूण दावा दहा फलकावरती एक्कावन्न एक्कावन्न दावा नेक्स्ट मॅच आपल्या समोर येते प्रेम इलेव्हन टीम आणि वसीम इलेव्हन टीम दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये लगेचच रिपोर्टिंग करा त्या ठिकाणी राजेची बोईर टॉस्क बॉक्समध्ये आपण पाहतोय आजची या दिवसामधली सगळी सूत्रसंचलांची जबाबदारी त्यांनी त्यांच्या खांद्यावरती केली त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया आज चेंडू बागफूटला जाऊन पूल केलाय वाईडिश स्क्वेअर लेगलेला ले, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ले डीपमध्ये ले, येतोय षटकार फुट गेले स्ट्रोक साठी जागा बनवली पूल केला आणि सक्सेसफुल पॉवरफुल पाहायला मिळाला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आर रेषेच्या बाहेर षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने एकूण धावा आता दहा फलकावरती येत आहेत त्या सत्ता सत्तावन्न सत्तावन्न धावा दहा फलकावरती स्लॉगोर असते अंतिम षडक जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न आयुष्य इलेव्हन टीमचा या खेलपट्टीवरती पाहायला मिळतो एक चांगला चेंडू खोलवर टप्पाचा चेंडू लॉंग ऑफला ला स्टिअर केला चेंडूला दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जातोय परंतु त्या ठिकाणी दुसरी धाव नव्हती परंतु त्या ठिकाणी प्रयत्न असफल ठरला इथे मिळते फक्त सिंगल, सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन आता पोहचलाय आयुष इलेवन टीमचं ते एकूण याकडे वरती अठ्ठावन्न धावा या षटकामधले अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत खूप चांगलं आयोजन आणि तेवढीच चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते शॉर्टपीट चेंडू शॉर्ट ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर वन बाउंस टू बाउंस चौकार दादा आयुष दा 11 टीमला आणि या 4 धावा संख्येच्या बरोबरने एकूण धावा धावा फलकावरती येतात त्या 62 62 लॉस ऑफ टू विकेट 62 धावा खूप चांगली पार्टनरशिप शॉर्ट पे चेंडू पुन्हा से शॉट अप डीप स्क्वेअर लेग सीमा रेषाच्या बाहेर चेंडूला फेकून दिले षटकार वसीम इलेव्हन आणि प्रेम इलेवन दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच टॉस यायचे आणि प्रेम आपली लिस्ट घेऊन या ठिकाणी लगेच तुम्ही यायचे दोन्ही टीमला शेवटची कॉल असेल प्रेम इलेव्हन टीम आणि वसीम इलेव्हन टीम आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच आणि त्वरित यावं त्या ठिकाणी राजेशजी बोईर आज सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे आणि टॉस बॉक्समध्ये ते जरूर आपल्याला टॉस करण्या करताना पाहायला मिळतील परंतु इतर त्या टार्गेट सेट करण्यात आले भूषण इलेव्हन टीम समोर तीस चेंडूमध्ये एकोणसत्तर धावं संख्येचं कारण अडुसष्ट धावा जमवल्यात त्या आयुष इलेव्हन टीमने परंतु या धावा कशा जमतील आणि कशा वाचवल्या जातील या दुसऱ्या इनिंगमध्ये या आपण ऐकूया कर्जत टेनिस क्रिकेटमधला एक नौका आवाज सचिनजी झुमार यांचा तत्पूर्वी डीजे हॅलो तर आपण पुन्हा एकदा आमंत्रित करूया प्रेम इलेवन आणि वसीम इलेवन या दोन संघांना थँक्यू डी जे मास्टर हॅलो वसीम इलेव्हन आणि प्रेम इलेवन लगेच आपण यायचे दोन्ही संघाच्या कर्णधारांना हा शेवटचा पुकार असणार आहे कोणत्याही प्रकारची दिरंगाई तुमच्याकडून सहन केली जाणार नाही जर तुमचे कर्णधार आले नाही तर तुमच्या जी पाच षटके त्यामधील काही चेंडू कमी करण्यात येतील याची दक्षता घ्यायचे या, या टॉस बॉक्समध्ये आमचे मान्यवर रघुनाथजी जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते या पुढील सामन्याची नाणेफेकी केली जाईल तर मी रघुनाथजी जोशी साहेबांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी टॉसबॉक्समध्ये यायचं आहे आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेकी केली जाईल हॅलो गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया विद्येचा अधिष्ठता असलेला असलेल्या अगदीच गणरायाला वंदन करून काळ आपण पाहिलं या कर्जत प्रीमियर लीग ला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली तदनंतर प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती राजमाता जिजाऊ तदनंतर राजे संभाजी यांच्या पराक्रमाने पावण झालेल्या अगदीच सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यात कुशीत वसलेल्या या वरई या गावी कर्जत तालुक्यातील ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आई कुळ स्वामीनी तुळजा भवानी आई एकविरेच्या कृपा आशीर्वादानं या वरई या गावी लक्ष्मी मैदानावरती गाजते हा सुवर्ण महोत्सव आपण पाहतोय या भव्य दिव्य मैदानावरती आयोजक आदरणीय प्रशांत जी झांजे त्याच समवेत कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन सल्लागार आदरणीय जी झांजे आणि त्याचबरोबर अभिषेकजी गायकर यांच्या नेतृत्वानं एक जबरदस्त असा हा सुवर्ण महोत्सव या मैदानावरती गाजतोय तत्पूर्वी जाऊया ओव्हर टू राजेश सर धन्यवाद जी तर टॉस केला जातोय लगेचच यायचे प्रेम इलेव्हन संघाचे कर्णधार पुढील सामन्याची नाणेफेकी केली जाते रघुनाथजी जोशी साहेब यांच्या हस्ते वसीम इलेव्हन व या ठिकाणी वसी इलेव्हन वर्सेस प्रेम इलेव्हन या दोन संघाच्या दरम्यान तर नाणेफेकी जिंकले वसीम इलेव्हन संघाने आपला निर्णय का असेल बॉलिंग आणि नक्कीच फलंदाजीसाठी असेल तो प्रेम इलेव्हन संघ ओ टू सचिन जुमारे सर नक्कीच मी सचिन जुमारे एक नवखा समालोचक आज या कर्जत प्रीमियर लीगसाठी मला आमंत्रित केलं आदरणीय आमचे भाऊ बंधू जितेंद्रजी झांजे यांचं खूप खूप आभारी असेल पहिला चेंडू श्री गणेशा होतोय आपण पाहतोय ताकद लावली आहे चेंडू जातोय मध्ये अगदीच सी मार रे का पार चौकार अगदीच चौकाराने चार धावेच्या मदतीने या मॅचचा अगदीच या इनिंगचा स्टार्ट सुरुवात होतीये ती मात्र भूषण इलेव्हन संघाकडून खरोखरच मित्रांनो दोन हजार एकवीस मध्ये क्रिकेट समालोचक म्हणून अगदीच माझ्यासाठी हे सातवं मैदान असेल चुकत माकत काही प्रेरणा मिळत आहेत मला काही उत्साह मिळतो उत्स्फूर्तता मिळते आणि इथपर्यंत पोचलो आहे नक्कीच आता मात्र जाईल मैदानाकडं तब्बल आव्हानं ठेवलं आहे अडुसष्ट धावू संख्येचं आयुष इलेव्हन संकांना संघानं आणि विजयासाठी कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल मॅच आहे का थँक सॉरी लीग मॅच असल्या कारणास्तव आपण पाहतोय हो या ठिकाणी विजयासाठी तब्बल एकोणसत्तर धावांचं आव्हान असेल पुनश्च सेकंड चेंडूवरती आपण या ठिकाणी पा, पाहिला दुसरा चौकार भूषणच्या बाट मधून सुरुवात झाली आहे या सेकंड इनिंगला आपण पाहतोय गणेशच्या बॅटमधून सल्लग दोन चौकार आपल्याला पाहायला मिळाले तिसरा चेंडू पुन्हा श असेल तो मात्र गणेश उंची दिली आपण पाहतोय ऑफ मध्ये क्षेत्रक डोक्यावरून चेंडू जातोय सी मार रे पार षटकार थँक यू डी जे मास्टर नक्कीच या ठिकाणी आदरणीय एक अनुभवी समालोचक मयूरजी कांबळे असतील प्रवीण गायकर त्याचबरोबर राजेश भोईर कारण मी एक नवखा एक नवीन समालोचक या स्पर्धेसाठी काही चुकलं तर नक्कीच क्षमस्व असेल जाऊ या मैदानाकडं चौथा चेंडू आता मात्र पहिला षटकात येईल पुनश ताकद लावली उंची दिली आपण पाहतोय स्ट्रेट मध्ये उंची गाठली या चेंडूने आणि आता मात्र हा फळअंदाज बॅक टू पवेलियन होईल चांगला प्रयत्न होता गणेश चौकट नांदगाव मॅन फ्रॉम नांदगाव या बॅट्समनचा सल्लग दोन चौकार खेचत तिसरा ज्याच्या बॅटमधून एक पॉवरफुल षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि तोच गणेश आता मात्र बॅक टू पबेलियन होतोय ओवर टू डीजे पहा आमच्या राजेशजी भैर एक नियम सांगतात या ठिकाणी की चेंडू जर का हरवला या मॅच नंतरच्या कुठल्याही मॅचला या नंतरच्या प्रत्येक एक नवीन चेंडू मात्र दिला जाईल कोणत्याही क्षणी हरवला तरी नक्कीच या मॅच पुरता हाच चेंडू या ठिकाणी या स्पर्धेसाठी असेल नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय भूषण भोईर गोलंदाजी मार्कवर चांगली सुरुवात केली होती फलंदाज गणेशन सलग दोन चौकार आणि एक षटकार ठोकत चौदा या अंकावरती धावफळक नेऊन पोहोचवलं त्यानंतर एक नवीन नौखा फलंदाज फलंदाजी मार्कवर आता मात्र मैदानामध्ये गेलाय प्रवीण पथारेच्या स्वरूपात षटक नक्कीच संपत आहे आणि षटकांती धावफळक जाऊन पोचलं पंधरा या अंकावरती चांगला कम बॅक केलाय आपण जर का पाहिलं भूषण भोईर या गोलंदाजानं जल सलग तीन चेंडूवरती एक मोठी धावसंख्या जरी खर्च केली असली तदनंतर एक गोल्डन विकेट ज्याला पव्हियनं धाडलं गणेश चौकटला या भूषण भोईर गोलंदाजानं तदनंतर निर्धाव चेंडू फेकत अगदीच शेवटच्या चेंडूवरती अवघी एकेरी धाव खर्च केलीय ती मात्र भूषण भोईर या गोलंदाजानं ओव्हर टू डीजेवत आपण पाहतोय खंडरायाचं स्मरण या सुमधुर संगीतान केलं जात आहे या ठिकाणी एक अनुभवी एक चांगलं व्यक्तिमत्व कॉमेंटेटर आपण पाहतोय समालोचकच्या स्वरूपात या ठिकाणी ज्यांचा शुभागमन होत आहे आदरणीय प्रवीणजी गायकर साहेब नक्कीच आपण पाहतोय मंचावरती या मंचाच्या या स्पर्धेच्या वतीनं प्रवीणजी गायकर साहेबांचं अगदीच सहर्ष स्वागत असेल जाऊया आता मात्र मैदानाकडे सेकंड ओव्हर दुसरा षटक टाकण्यासाठी अगदीच पार मॅल पायरमाल आपण पाहतोय मॅन फ्रॉम पायरमाल नेरल विभागातून हरेश गोलंदाजी मार्कवर असेल पहिला चेंडू सज्ज असेल अगदीच स्ट्रायंग गेटवर पंकज एक मोठी धाव संख्या आहे या ठिकाणी चेस करायचेत एकोणसत्तर धावा पुन्हाशे चेंडू अडवला या ठिकाणी शॉर्ट मेडिकेटमध्ये तत्पूर्वी एक धाव मात्र पूर्ण होईल दुसऱ्या धावीचा प्रयत्न होत आहे नक्कीच एकेरी धावीवरती समाधान मानलं या फळंदाजानं एक धावीच्या मध्येने धावफळक जाऊन पोचेल ते सोळा या अंकावरती पहा एक चांगला फळंदाज आपण पाहतो या कर्जत विभागातील कारण चांगली कामगिरी या दोन हजार एकवीस दोन हजार वीस, दो वीस मध्ये खूप साऱ्या मैदानावरती पाहायला मिळाली आता मात्र तोच प्रवीण पथार आहे स्ट्राइक एंड वर पोहोचलाय धावसंख्या चेस्काराचे चांगलं समीकरण आखत मैदानाच्या दिशेने अगदीच ज्याच आगमन झालं हा प्रवीण पथारे आता मात्र सामना करेल गोलंदाज हरेश या गोलंदाजचा फटका दिलाय ताकद लावली आपण पाहतोय डीप मिडकेट कशा डोक्यावरून चेंडू जाईल सी मार रे पार षटकार डीजे डी डीजे मास्टर पहा आयवा साठी रोख एकशे एक, एक रुपयाचं पारितोषिक असेल आता मात्र प्रेक्षक वर्गाला एक चांगली संधी आहे या ठिकाणी राजेश जी भोईर यांच्याकडूनही जर का आपण आयवा कॅच पकडली लगेचच चेंडू आपण मैदानामध्ये फेकायचा आहे व्हॉलेंटियर्स असतील त्याचबरोबर वर प्रेक्षक वर्ग आपण जर का बाहेर मैदानाबाहेर कॅच पकडली तर लगेचच या ठिकाणी या मंचावरती येऊन राजेशजी भोईर साबणकडून रोख शंभर रुपये घेऊन जायचेच आता मात्र सुरुवात केली आहे फटके यायला सुरुवात झालीय चेंडू थँक्यू डीजे मास्टर या षटकराच्या मदीने धावफळ जाऊन पोचेल ते मात्र अठ्ठावीस या अंकावरती चांगली सुरुवात होतीये दुसरं षटक आपण पाहतोय हरेश हा गोलंदाजी मार्कवर असताना अगदीचं पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव ज्याने खर्च केली त्यानंतर दोन मोठे फटके या प्रवीण पथाऱ्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले अगदीचं आता मात्र षटकार हॅट्रिकची चांगली संधी असेल चांगला प्रयत्न करतोय चांगलं समीकरण आखतो आहे मोठे फटके खेळतोय तो मात्र प्रवीण पथारे ऑफ साईडचा सा चेंडू होता ब्रश झाला चेंडू आपण पाहिलं आणि या ठिकाणी ॲडव्होकेट शैलेश चवले अगदीचं सहजगत्या थर्ड स्लीपरमध्ये शे एक झेल पकडली आहे बॅक टू पवेलियन धाडले ते मात्र प्रवीण पथारे या बॅट्समॅनला ओवर टू डीजे मास्टर नक्कीच आपण पाहतोय दुसरा षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी आयुष इलेव्हन संघाचा हरेश एक चांगला प्रयत्न करतोय एक चांगली गोल्डन विकेट ज्याने माहेरी धाडले हा हरेश पुढील चेंडू अगदीच लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय चेंडू अडवलाय तत्पूर्वी एक धाव मात्र नक्कीच पूर्ण होतीये या चेंडूवरती एकेरी धावेने धावफळक जाऊन पोचेल एकोणतीस या अंकावरती चांगली सुरुवात केली आहे कारण धावसंख्या चेस करायचे एकोणसत्तर आपण जर का पाहिलं पहिल्या षटकामध्ये एकूण पंधरा धावा पटकावत दुसऱ्या षटकावरती तितकाच प्रयत्न करत एकेरी दोन धावा खर्च करत दोन मोठे फटके आणि आता मात्र या षटकातील हा तिसरा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी सी मारका का पार षटकार पाहिलं दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका खेळत एक षटकार मारलाय आणि या षटकारावरती धावफळक नेऊन पोहोचवलाय तब्बल पस्तीस या अंकावरती दोन षटक संपलेत धावफळक झालंय ते मात्र पस्तीस आता मात्र चांगला प्रयत्न करावा लागेल या ठिकाणी आयुष इलेवन संघाला कारण दोन षटक हाताळत धावफळक पस्तीस या अंकावरती अगदीच धावा खर्च केल्यात आयुष इलेव्हन संघानं धावा जरी एकोणसत्तर चेस करायच्या असल्या तरी मात्र भूषण इलेव्हन संघाचे फलंदाज एक चांगला प्रयत्न करतायत चांगला संघर्ष करतायत चांगली मेहनत करतायत ते मात्र या मैदानामध्ये नक्कीच हा सुवर्ण महोत्सव आपण पाहतोय दोन हजार एकवीस कर्जत प्रीमियर लीग आणि या सुवर्ण महोत्सव या प्रीमियर लीगला शुभेच्छा येत आहेत आता मात्र एक चांगले कबड्डी प्लेयर महाराष्ट्र पोलीस योगेशी लोभी कर्जत बीड या साहेबांकडून चांगल्या शुभेच्छा येत आहेत आता मात्र या स्पर्धेला जाऊ या मैदानाकडं नक्कीच तिसरा षटक एक नवखा गोलंदाज रोशन भोईर आता मात्र गोलंदाजी मार्कवर असेल चांगला प्रयत्न करायचा आता मात्र रोशनला कारण धावा चेस करण्याचा फलंदाज जितकाच प्रयत्न करतायत आता मात्र धावा रोखण्यासाठी या गोलंदाजाला धाडलं गेलंय या ठिकाणी आयुष इलेव्हन संघाकडून ऑफसाईडचा चेंडू होता बॅडची कडा अगदीच अपील होतीये या ठिकाणी दाद मागतायत मात्र पंच अगदीच निर्णायक डिसिजन या ठिकाणी आपण पाहतोय पहिला चेंडू या षटकातील अगदीच चांगली सुरुवात केली आहे निर्धाव चेंडू फेकलाय तो मात्र रमेश रोशन या गोलंदाजानं पुढील चेंडू आता मात्र सज्ज असेल फलंदाज शेंडे संतोष फटका खेळलाय आपण पाहतोय डीप मेडिकेटमध्ये चेंडू अडवण्यामध्ये या क्षेत्ररक्षकाला नक्कीच वन बाऊन्स यश आलं तत्पुरी चेंडू फेकला गेला मध्ये एकेरी धाव मात्र नक्कीच पूर्ण केली आहे ते या फलंदाज संतोष शेंडेच्या समवेत पंकज धाव धावफळक जाऊन पोचेल या एकेरी धावेनं छत्तीस या अंकावरते अगदीच चांगला संयम पाहायला मिळतोय कारण मैदानामध्ये चांगली भागीदारी करायचे कारण इतकं मोठं आव्हान जरी असलं एकोणसत्तर धाव संख्येचं चेस करायचे चांगला प्रयत्न असेल एकमेकाला साथ द्यायची या मैदानामध्ये आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करायची आजच्या दिवसातील नक्की जाऊन पाहतोय हा पहिला सामना या सुवर्ण महोत्सवातील दोन्ही फलंदाज तितकाच प्रयत्न करतील आणि तोच प्रयत्न मात्र या ठिकाणी असेल या गोलंदाज रोशनचा धावा रोखण्याचा पुढील चेंडू आता मात्र सज्ज असेल पंकज फटका खेळलाय आकाशाची उंची दिली आहे प्रयत्न होतो या ठिकाणी कवर स्वीपरमध्ये आणि खूप मोठं जीवदान आता तर मी म्हणेल या ठिकाणी या पंकजला दिलं गेलंय ती या क्षेत्रक्षकाकडून झेल सुटतोय तत्पूर्वी धावा पूर्ण होतील दोन आणि या दोन धावेच्या मदतीने धावफुळक जाऊन पोचेल अडोतीस या अंकावरती चांगला प्रयत्न होता अगदीचं फ्लाय स्लिफरच्या डोक्यावरून चेंडू पटकावण्याचा मात्र अपयश आला या फलंदाजाला कुठल्याही प्रकारची धावू आहे निर्धाव चेंडू फेकला आता मात्र कौतुक करेल या गोलंदाजाचं चांगली गोलंदाजी करतोय पहा जरी मोठे फटके या फलंदाजांकडून जर पाहायला मिळाल मिळत असतील तरी मात्र या मोठ्या फटक्यांना लगाम लावण्याचे पुरेपूर प्रयत्न करतो आहे तो मात्र रोशन भोईर या ठिकाणी आयुष इलेवन संघाचा हा अगदीचं गोलंदाज पुढील चेंडू पुनश्च पंकज सज्ज असेल फटका खेळलाय आपण पाहतोय जबरदस्त कॅच आता मात्र कौतुक करेल या क्षेत्रक्षकाचं आपण पाहिलं मित्रांनो चांगला मोठा फटका होता या ठिकाणी आणि या झेल अगदीच चांगली छळा की पहा स्पीडअप घेण्यासाठी आमचे पंच ठिकाणी विनंती करतायत आता मात्र सर्वच प्लेअर्सना एक नवखा फलंदाज निखिल बांगर मॅन फ्रॉम जांबरुक एक नावाजलेला कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठे फटके खेळणारा मोठ्या फटक्यांचा बादशाह मी तर म्हणेल तर फलंदाजी मार्कवर गेलाय पुढील चेंडू पहा फटका खेला या संतोष शेंडेनं ताकद लावली आहे डिप डिपेटिग्रेट नक्कीच क्षेत्रक्षा डोक्यावरून चेंडू जाईल मार रेखा पर षटकार तीन षटक अंत चव्वेचाळीस या अंकावरती आता मात्र येणारे बारा चेंडू येणारे बारा चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ते भूषण इलेव्हन संघाला तब्बल पंचवीस धाव संख्येचे एक मोठी धावसंख्या उभारली होती या ठिकाणी आयुष इलेव्हन संघान तब्बल मोठं आव्हान ठेवलं होतं आणि या आव्हानाला अगदीच तगड उत्तर देत चांगला प्रयत्न होता या ठिकाणी या मार्फत कारण एक मोठमोठे फटके या मैदानामध्ये पाहतोय आता मात्र सुरुवात केली आहे या विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आणि मात्र रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न असेल या ठिकाणी आयुष इलेवन संघाचा कारण दोन्ही संघ तितक्याच ताकदीने तितक्याच प्रयत्नाने या मैदानामध्ये एक चांगला जल्लोष करतायत विजयाच्या दिशेने तर मात्र वाटचाल करतायत पहा येणारे बारा चेंडू आणि विजयासाठी आता मात्र गरज असेल आयुष इलेवन संघाला ती मात्र पंचवीस धावसंख्येची तीन षटकांती धावफळक जाऊन पोहोचलाय ती मात्र चव्वेचाळीस अंकावरती डीजे नक्कीच चौथं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय या ठिकाणी आयुष इलेव्हन संघाकडून भूषण अॅडव्होकेट भूषण चवले पहिला चेंडू उंची दिली आहे आपण पाहतोय मिडॉफ मध्ये चेंडू अगदीच उंची गाठली होती आकाशाची जबरदस्त प्रयत्न केला या ठिकाणी हरेश या क्षेत्रक्षकाने अगदीच यशस्वीरित्या झेल पकडलाय आणि आता मात्र निखिल बांगरला धाडलंय तर बॅक टू पवेलियन थँक्यू डी जे मास्टर पहा आमचे पंच या ठिकाणी स्पीडअप घ्यायला सांगतायत की अवघ्या पंचवीस मिनिटांमध्ये इनिंग कम्प्लीट करायची आहे ऍडव्होकेट शैलेश चवले अगदीच चौथं षटक हाताळण्यासाठी आयुष इलेव्हन संघाकडून चांगला प्रयत्न करतोय अगदीच पहिल्या चेंडूवरती एक दांडगा फलंदाज ज्यानं माहेरी धाडलाय निखिल बांगरच्या स्वरूपात जो मात्र एन पी पी मध्ये बेस्ट बॉलर म्हणून ठरला होता पुढील चेंडू शैलेश शे चवले गोलंदाजी मार्कवर असेल आणि सामना करेल तो संतोष ऑफ चेंडू आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय या ठिकाणी चेंडू जाईल सी मार रे कपार चौकार गरज असेल चेंडू चांगला पाठलाग करता येत धाव संख्येचा मग संदीप असेल आणि त्याला साथ देण्यासाठी एक नौका फळंदाज आपण पाहिलं चेंडू जाईल या ठिकाणी कवर स्वीपर मध्ये चौकार धावफळक जाऊन पोचलाय ते मात्र बावन्न या अंकावरती आता मात्र येणारे नऊ चेंडू आणि विजयासाठी सतरा धावसंख्येची गरज असेल चांगले सल्ले दिले जात आहेत आपण पाहतोय चांगली प्रेरणा दिली जाते आता मात्र गोलंदाज शैलेशला चांगली गोलंदाजी करायचे धावा रोखायचे पाठलाग करतायत ते मात्र आयुष इलेवन संघ पुढील चेंडू आणि त्रिफळाची तर केलाय आपण पाहतो या ठिकाणी यष्टा उधळून टाकल्यात या शैलेश गोलंदाजानं आणि संतोष ज्याने मात्र आता मैदानामध्ये आपली फलंदाजी थोपवून ठेवली होती या संतोषला या शैलेशन मात्र अगदीच बॅक टू पवेलियन धाडलंय डीजे संतोष शेंडेची जागा घेण्यासाठी एक नौखा फलंदाज मॅन फ्रॉम कळम या ठिकाणी स्वप्निल बनसोडे फलंदाजी मार्कवर असेल मात्र सामना करायचे येणारे आठ चेंडू आणि विजयासाठी सतरा धाव गरज शैलेश आता मात्र कौतुक असेल चांगली गोलंदाजी करतोय धावा पुरेपूर -पुरे रोखतोय फटका खेळलाय ताकद लावली आपण पाहतोय मिळॉन मध्ये चेंडू जाईल सी मार रे पार चौकार या षटकातील नक्कीच चौथ्या षटकातील अजूनही एक चेंडू बाकी असेल चांगला प्रयत्न करतोय शैलेश पुनश जबरदस्त प्रयत्न या ठिकाणी नागेश पवार एसटी अगदीच यशस्वीरित्या झेल पकडलाय चांगला प्रयत्न या ठिकाणी पाहिला कौतुक असेल या यष्टी रक्षकाचं आणि या फलंदाजाला बॅक टू पविलियन धाडलंय डीजे पोचलाय ते मात्र अठ्ठावन्न या धावसंख्येवरती आता मात्र शेवटचं शर्ट आहे का या इनिंग मधलं येणारे सहा चेंडू आणि विजयासाठी अकरा धाव संख्येची गरज आता मात्र चांगला कस लावावा लागेल या गोलंदाजाला कारण येणारे अकरा सॉरी सहा चेंडूंवरती अकरा चेंडू ठोकून काढायचे आहेत आणि विजय मिळवायचे चांगला प्रयत्न असेल आता मात्र गोलंदाज आपण पाहतोय हरेश मॅन फ्रॉम माल एक गाजलेला गोलंदाज अगदीच संघाची जबाबदारी सांभाळत गोलंदाजी मार्कवर आता मात्र सज्ज असेल मनोज जाधव मैन फ्रॉम अंतराट एक चांगला फलंदाज आणि त्याला साथ देण्यासाठी तेजस रूठे पहा अपील होतीये पंचांच बोट वरती जात आहे आणि या भूषण अगदीच जाधव हो। बॅक टू पवेलियन होईल मनोज जाधव हो। चांगली सुरुवात केली आहे कारण येणारे अजूनही पाच चेंडू आणि अकरा धावसंख्येची गरज असेल ते मात्र भूषण इलेव्हन संघाला हरेश गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अगदीच करतोय अजूनही पाच चेंडू फेकायचे आहेत या हरेशेला आणि मात्र अकरा धावा रोखायचे आहेत तितका जो प्रयत्न या फलंदाजांच्या मार्फत होतोय या स्पर्धेमध्ये कारण चांगले मोठमोठे फटके पाहायला मिळाले या ठिकाणी या भूषण इलेव्हन संघाच्या फलंदाजांकडून येणारे पाच चेंडू आणि अकरा धावसंख्येची गरज डीज आहे मधली आपण पाहतोय येणारे पाच चेंडू अकरा धावा चेस करायचे ते एक नौखा फलंदाज आता मात्र भडबल संघाचा एक चांगलं नेतृत्व करणारा हेमंत कालेकर एक चांगला यष्टीरक्षक भडबल संघाला लाभलेला फुल लॉस चेंडू होता आपण पाहतोय चेंडू डिप्लेक्स स्क्वेअर मध्ये वनबाऊ जातोय सी मार रेखा पार चौकार बासष्ट या अंकावर आता मात्र येणारे चार चेंडू सात धावसंख्येची गरज असेल अगदीच हेमंत एक समीकरण संघाची जबाबदारी सांभाळत मैदानाच्या दिशेने धाडलं गेलाय चांगला प्रयत्न करतोय पुनश्च फटका खेळलाय आता मात्र कौतुक असेल या, या गोलंदाज पहा लाजाबाब गोलंदाजी अगदीच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतोय हा हरेश हा गोलंदाज जबरदस्त प्रयत्न करतोय चांगला संघर्ष करतोय कारण अगदीच मोठे फटके खेळण्याचा विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचं हे षटक जरी असलं या फलंदाजांसाठी आता मात्र निर्धाव चेंडू फेकण्याचा चांगला प्रयत्न हे हरिषच्या मार्फत केला जातोय पुनश्च अपील होती आपण पाहतोय पंच आमच्याकडे वलतायत अगदीच अगदीच अवांतर धाव लेग स्वरूपात ही धाव मिळेल या ठिकाणी मॅच मधली पहिली अवांतर धाव असेल आता मात्र येणारे दोन चेंडू आणि विजयासाठी सहा धावसंख्येची गरज एक मोठा फटका विजयाच्या दिशेने वाटचाल करेल विजयाचा जिल्लश करेल त्या मात्र या मॅच मध्ये चांगला प्रयत्न आहे पहा अगदीच प्रयत्नाचा प्रयत्नाचा कस लागतोय तो मात्र ह हरेश या गोलंदाजाचा प्रत्येक चेंडूवरती चांगला प्रयत्न करतोय येणारे दोन चेंडू आणि सहा धाव संख्येची उंची दिली आहे जबरदस्त प्रयत्न या ठिकाणी या होत आहे आणि या झेल अगदीच यशस्वीरित्या पकडलं या क्षेत्ररक्षकानं बाला मोरे या क्षेत्ररक्षकानं आणि मात्र बॅक टू पविलियन धाडलंय तर हेमंत कालेकर या फळंदाजाला सांभाळत हरेश एक जबरदस्त प्रयत्न या ठिकाणी करतोय गोलंदाजीच्या मार्फत या मॅच मध्ये अगदीच शेवटच्या चेंडू पर्यंत ज्याने मॅच नेऊन ठेवली पहा प्रेक्षक मार्ग मात्र चांगलं कौतुक करेल आता या हेमंत गोलंदाज कारण जर का पाहिलं तर शेवटचं षटक जर का असलं तर खूप मोठी धावसंख्या चेस करण्यात प्रयत्न प्रयत्नशील असतात प्रत्येक संघ आणि आता मात्र तोच प्रयत्न रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी धावा रोखण्याचा प्रयत्न हा हरेश करतोय आता मात्र एक चेंडू असेल आणि विजयासाठी सहा धावसंख्येची गरज भूषण इलेव्हन संघाला विक्रांत फायनल वॉर्निंग असेल पहा पंच अगदीच अनुभवी खूप मोठा अनुभव स्पीडप घ्यायचे आता मात्र भूषण इलेवन संघ या ठिकाणी विजयी होतोय जबरदस्त प्रयत्न